सबस्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत काही निवडक पदार्थ असे आहेत ज्यांचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. पुरणपोळी, रोडगे, मोदक, उकड इत्यादी. पण या श्रेणीत आणखीन एक पदार्थ येतो ज्याचे इतिहासात दाखले सापडतात आणि तो म्हणजे आंबील. प्रांतागणिक आंबील हा खाद्यप्रकार आपल्याकडे बनवला जातो. जिथे जे जास्त पिकतं तिथे त्या पिकापासून बनवलं जातं आंबील. आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे आंबील, जे विदर्भात महालक्ष्मीच्या पूजेला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातं. ज्वारीचे आंबील बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, 2 चमचे दूध, फोडणीसाठी तूप 1/2 चमचा, सुंठ पूड 1/2 चमचा, जिरे 1 हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम ज्वारीचे पीठ चाळून घ्या. मग फोडणीसाठी तूप तापवा. तापलेल्या तुपात जिरे व मिरचीची फोडणी तयार करा. आता या ज्वारीचं पीठ घाला आणि वरून यात 1 ग्लास पाणी घालून ढवळून घ्या. यानंतर यात चवीपुरतं मीठ घाला. व मंद आचेवर हे आंबील शिजू द्या. आंबील घट्ट होईपर्यंत शिजवा आणि मग यात 2 चमचे दूध मिसळा. दुधाऐवजी तुम्ही ताकही मिसळू शकता. सर्वात अखेरीस यात सुंठ पूड मिसळा आणि गॅस बंद करा. तयार झालं अत्यंत पौष्टिक आणि चवीचं ज्वारीचं आंबील.